विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री म्हणजे 3D ज्योमेट्री आपण अगोदर क्लियर केलं. त्याच्यानंतर लाईन टॉपिक आज आपण फिनिश करायचं आहे. प्लेन थोडासा मोठा आहे, ठीक आहे, जमलं तर उद्या स्टार्ट करू, नाही तर एक दोन दिवसांनी गॅप करून आपण सुरू करूया. आता लाईन हा टॉपिक मी आत्ता बोललो काय, खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. पण आता मला सांगायचं काय बघा, की तुम्हाला ना कशा कंडिशन्स दिलेल्या असतात हे प्रॉब्लेममध्ये वाचल्यावर कळालं पाहिजे, काय विचारलं आहे हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. मग आता बघा, हां, या लाईनचं इक्वेशन मला तयार करायचं आहे आणि ती या पॉईंटमधून जाते आणि या लाईनला ती पॅरलल आहे. मग या लाईनचं इक्वेशन असतं आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ओके, मग ए बार म्हणजे कुठला पॉईंट ज्याच्यातून लाईन पास होते, बी बार कोण, लाईन ज्याला पॅरलल आहे तो वेक्टर. पण हे झालं वेक्टर इक्वेशन. कार्टेसियन इक्वेशन काय बघा, की एक्स मायनस एक्स वन दॅट इक्वल्स टू वाय मायनस वाय वन आणि दॅट इक्वल्स टू झेड मायनस झेड वन. आता हे एक्स वन वाय वन झेड वन कोण आहे, ते आहे ए चे कॉर्डिनेट्स. ए हा पॉईंट तुम्हाला दिलेला असतो ना, त्याचे कॉर्डिनेट्स, ठीक आहे. पण अपॉन ए, अपॉन बी आणि अपॉन सी, मग हे ए बी सी कोण आहेत, डायरेक्शन रेशोज कुणाचे, ज्या लाईनचे, की त्याला ही लाईन कशी आहे सांगा, पॅरलल. मग आता होतं काय बघा, एक्झाममधला एक फेवरेट क्वेश्चन आहे की वेक्टर इक्वेशन तुम्हाला दिलं आहे कार्टेसियनमध्ये कन्वर्ट करा, कार्टेसियन इक्वेशन दिलं आहे त्याला वेक्टरमध्ये कन्वर्ट करा. आलं का लक्षात तुमच्या? मग मला सांगा हा कोणता टाईप होता, की लाईन ज्या पॉईंटमध्ये दिले पास होते तो पॉईंट तुम्हाला दिला आहे, ज्याला पॅरलल आहे ते दिलं आहे. याच्या उलट दुसरी कंडिशन, की लाईन कुठल्या दोन पॉईंटमधून जाते ना ते दिलं आहे तुम्हाला. मग आता कसं येणार बघा, मग वेक्टर इक्वेशन आर बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार मायनस ए बार लॅमडा, बी बार मायनस ए बार लॅमडा. आलं का लक्षात तुमच्या? फक्त थोडासा फरक आहे, दोन पॉईंट आहेत ना, बी बार मायनस ए बार. बर, आता याचं वेक्टर इक्वेशन हे झालं. काय काढायचं आपल्याला, कार्टेसियन इक्वेशन. म्हणजे काय येणार, एक्स मायनस एक्स वन हे तुम्हाला माहितीच आहे, वाय मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन, पण अपॉन डायरेक्शन रेशोज ना. आणि आपण 3D मध्येच बघितलंय डायरेक्शन रेशो म्हणजे काय माहिती आहे का, हे जे बी बार मायनस ए बार आहे म्हणजेच डायरेक्शन रेशोज. म्हणजे काय माहिती आहे का, एखाद्या लाईनवर दोन पॉईंट असतील, इथं असेल एक्स वन वाय वन झेड वन, इथं असेल एक्स टू वाय टू झेड टू, मग एक्स वन मायनस एक्स टू वाय वन मायनस वाय टू झेड वन मायनस झेड टू केलं की डायरेक्शन रेशोज. म्हणजे मला इथं काय घ्यावं लागेल सांगा, एक्स वन मायनस एक्स टू वाय वन मायनस वाय टू आणि झेड वन मायनस झेड टू. मग तुम्हाला ना बेसिक हे दोनच क्वेश्चन्स माहिती आहेत तुम्हाला. आता आणखीन एक कन्सेप्ट लागणार आहे बघा, म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी लागणार आहेत ना त्या आपण घेऊयात थोडंफार बरं का. म्हणजे वेक्टरमधली ही कन्सेप्ट आपल्याला सारखीच लागते, हा ए बार आणि बी बार. ओके, मग या दोघांना जो परपेंडिक्युलर असतो तो याचा क्रॉस प्रॉडक्ट असतो. म्हणजे मी जर ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार जर काढला तर तो हा या दोघांना कसा असतो, परपेंडिक्युलर. का, एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसं विचारतील माहिती आहे का, की फाइंड इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज पासिंग थ्रू पॉईंट देतील आणि परपेंडिक्युलर टू बोथ म्हणतील, परपेंडिक्युलर टू लाईन विच इज परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार म्हणतील. मग जरा परत सांगतो, माझ्याकडे मिस्टेक असं वाटलं आहे मला. फाइंड इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट अँड पॅरलल टू द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार म्हणतील. आपल्याला पॅरल लाईन लागतेच ना, मग ह्याला परपेंडिक्युलर त्याला ती पॅरलल आहे, मग दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे काय घ्यावा लागतो, क्रॉस प्रॉडक्ट. मग चला आता वेळ न घालवता आपण न्यूमेरिकल्स घेऊ या टाईपचे. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं न्यूमेरिकल, की आपल्याला ना वेक्टर इक्वेशन आणि कार्टेसियन इक्वेशन दोन्ही इक्वेशन्स तयार करायचे आहेत लाईनचे आणि ती दोन पॉईंटमधून पास होते आहे तुम्हाला दिलंय. बघा, मी प्रॉब्लेम सॉल्व करून देणार नाही आहे. त्यांनी काय दिले तुम्हाला मी सांगतो, त्यांनी दोन पॉईंट्स दिलेत, म्हणजे ए बार दिला आहे आणि बी बार. मग वेक्टर इक्वेशन कुठं अवघड आहे काय सांगा बघू, की आर बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार मायनस ए बार इंटू लॅमडा. मग नुसतं तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे आहेत, ए बारची व्हॅल्यू काय येणार आहे, 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 7k कॅप. बी बार मायनस ए बार काढताना मात्र व्यवस्थित सबस्ट्रॅक्शन करा. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की कार्टेसियन इक्वेशन काय सांगा बघू, असं आहे की एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स वन मायनस एक्स टू चालू शकतं किंवा एक्स टू मायनस एक्स वन पण चालेल. पण इथं जर मी आता एक्स टू मायनस एक्स वन लिहिलं तर इथं मला काय लिहिलं पाहिजे, वाय टू मायनस वाय वन, इथं वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. विद्यार्थी मित्रांनो सीईटीत बरं का काय करायचं असतं माहिती आहे का, की तुम्ही आता ए पॉईंट तुमचा हाय, ओके,
3, 4, minus 7. म्हणजे तुमचा न्यूमरेटर काय आहे माहिती आहे का? x minus 3, y minus 4 आणि z plus 7 येणार. मायनसचं प्लस होणार कारण इथल्या मायनस साईनमुळं. मग असे ऑप्शन्स कुठे आहेत ते बघायचे रे. एकाच ठिकाणी असतो मग दुसरं सॉल्व्ह करायची गरज नाही. पण आता खाली कोण आहे? x2 minus x1. मग हे x2 minus x1 इथं 3 येईल. ओके, तुम्हाला नुसतं व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. मग पहिलं न्युमेरिकल मी नाही सॉल्व्ह करून दिलं, तुम्हाला हिंट दिले. मग तुमच्या लक्षात आलं आहे का? मग अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत. पहिल्याच एक्झरसाईजमध्ये तुम्ही ते हुडकाणी करा. थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत ना पहिल्या एक्झरसाईजमधले, ते मी आता घेतो. आता इथं मी फळ्यावर चार ना कार्टेसियन इक्वेशन्स लिहिलेत. मग एक्झाममध्ये प्रश्न कसे येतील माहिती आहे का? की हे जे कार्टेसियन इक्वेशन आहेत ना, ओके, त्याला वेक्टर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करा असा प्रश्न येईल. हे डायरेक्शन रेशोज आहेत, त्याच्यामुळे डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करा असा पण प्रश्न येईल. लाईन कोणत्या पॉईंटमधून पास होते तो पॉईंट फाइंड आउट करा, तोही प्रश्न येईल. आता सांगूंगा तुम्हाला की हे सोडवायचं आहे कसं. बघा की हे सोडवत असताना तुम्ही ह्या दिलेल्या इक्वेशनला एक्स मायनस एक्स वन अपॉन ए दॅट इक्वल्स टू वाय मायनस वाय वन अपॉन बी अँड दॅट इक्वल्स टू झेड मायनस झेड वन अपॉन सी याच्याशी कम्पेअर करायचं आहे. मग अतिशय महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का? की एक्स वाय आणि झेडचा कोएफिशियंट वन पाहिजे. कोएफिशियंट काय पाहिजे? वन. आता काय करूया, ह्यातले मी दोन प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची काहीही गरज नाही आहे इथं, कारण डायरेक्ट आन्सर आहे. बघा ना, ए बी सीच्या व्हॅल्यू मिळाल्या 273. असं मी डायरेक्टली का कम्पेअर करतोय? कारण मेन कंडिशन काय आहे की एक्स वाय झेडचा कोएफिशियंट वन पाहिजे. इथं एक्सचा कोएफिशियंट वन आहे, इथं वायचा पण वन आहे, झेडचा पण वन आहे. ओके, काय इश्यूज नाही आहे. मग मला सांगा एक्स वनची व्हॅल्यू मायनस सिक्स का प्लस सिक्स? प्लस सिक्स, इथं मायनस आहे. म्हणजे बघा चिन्ह बदलून, मग एक्स वनची व्हॅल्यू प्लस सिक्स, वाय वनची व्हॅल्यू मायनस फोर आणि झेड वनची व्हॅल्यू प्लस फाईव्ह. अरे पण एक्स वन झेड वन वाय वन म्हणजे कोण? ज्याच्यातून लाईन पास होते तो पॉईंट. म्हणजे मला पॉईंट मिळाला, डायरेक्शन रेशोज मिळाले. डायरेक्शन रेशोजवरून डायरेक्शन कोसाइन्स काढता येतात. आता ह्या बेसिक गोष्टी जर येत नसतील तुम्हाला ना, तर तुम्ही अगोदर पहिला जो व्हिडिओ आहे ना तो आय बटनवर क्लिक करा आणि तो अगोदर बघा 3D चा. मगच हे लाईनच्या बऱ्याचशा कन्सेप्ट त्याच्यावरच बेस राहत हे लक्षात घ्या. आता बघा, मग बऱ्याच मुलांना काय इश्यू होतो. बघा आपण एक काम करूया, आपण दुसरं आणि चौथा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देऊया. मग लक्ष द्या, दुसऱ्यात बघा त्यांनी दिलेला प्रॉब्लेम मी लिहून घेतो की 3x-1 6y+2 आणि 1-z. मी आत्ताच काय सांगितलं की एक्सचं कोएफिशियंट 1 पाहिजे. तिथं किती आहे? 3. प्रत्येकाला 3 ने डिवाइड करा. याला 3 ने डिवाइड करा एक्स, याला 3 ने डिवाइड करा आणि खाली सुद्धा 3 ने डिवाइड करा. याला 6 ने डिवाइड केलं पाहिजे वाय. 2/6 1/3 इथं खाली येणार आहे 1/6. आता मात्र बघा हे झेड आहे मायनस झेड, मग ह्याला मायनस वन ने डिवाइड करा. म्हणजे झेड पॉझिटिव्ह होतील आणि हे मायनस आणि इकडे खाली मायनस वन येईल. ओके, मग मला सांगा पॉईंट काय मिळाला. लाईन ज्याच्यातून पास होतो तो पॉईंट कोण आहे? प्लस 1/3 -1/3 आणि प्लस 1 पॉईंट तर मिळाला. पण एखाद्या लाईनला डायरेक्शन रेशो इन्फायनाईट असू शकतात ना. म्हणजे इथं डायरेक्शन रेशो असे मिळालेत मला का 1/3 1/6 -1. तुम्ही याला 6 मल्टिप्लाय करा ना प्रत्येकाला. मग 6 मल्टिप्लाय केल्यावर इथे येईल 2, 6 मल्टिप्लाय केल्यावर इथे येईल 1 आणि इथं. हे सुद्धा डायरेक्शन रेशोज आहेत हे लक्षात घ्या. आणि डायरेक्शन रेशोजून काय काढतो आपण? डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे हे लक्षात आलं, कोएफिशियंट 1 आणण्यासाठी डिवाइड करायचं. आता इथं फक्त बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो. आता तोंडीच सांगतो, इथं काय डिवाइड करायची गरज नाही आहे. पण इथं 2, 2, 2 ने काय करणार डिवाइड? हे -1 इकडं आणा, काय होतील? +1. पण अपॉन काय घेणार? 0. 0 येणार डायरेक्शन रेशो, हे लक्षात घ्या. मग आता दुसरा टाईप पण लक्षात आला का? की कार्टेसियन इक्वेशन देतील, त्याच्यावरून तुम्हाला वेक्टर इक्वेशन विचारतील आणि हे पॉईंट्स. हो थांबा ना, वेक्टर इक्वेशन विचारतील असं बोललो मी, आपण तर सॉल्व्ह केलंच नाही आहे. बघा एक्स वन वाय वन झेड वन म्हणजे पॉईंट मिळाला, म्हणजे ए बार मिळाला. ए बी सी वरनं काय मिळणार आहे? बी बार. मग झालं की वेक्टर इक्वेशन. इथं लिहितो बघा की आर बार इक्वल्स टू ए बार म्हणजे हा वरचा पॉईंट प्लस लॅमडा इंटू बी बार म्हणजे हे खालचे. आलं डोक्यात तुमच्या? मग हा होमवर्क जरा कम्प्लीट करा. चला आपण आता नेक्स्ट टाईप घेऊया. आपण विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर मी ना चार इम्पॉर्टंट टाईप लिहिले या टॉपिकमधले. नंतर आपण काय करणार, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण घेणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मी एक्सप्लेन करणार, सॉल्व तुम्हीच करणार आहे. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे, वाटल्यास तुम्ही व्हिडिओमध्येच पॉज करा आणि या टाईपचे प्रॉब्लेम सोडवा. मी माझ्या क्लासमध्ये ना युनिक सोल्युशनच्या नोट्स वापरतो, बरं का? तुम्ही पण बरेच जण वापरत असाल. ह्या बेस्ट वाटतात मला का? कारण ह्यात ना एक एक टाईप त्यांनी कव्हर केला आहे. आता जी मुलं ना, त्यांना काय हवं असतं बघा, की टेक्स्टबुक घेतात
सॉल्व होत नाही, चला लगेच मला डायजेस्ट मध्ये बघायचं आहे. त्यांना युनिक उपयोगी पडत नाही का? कारण युनिक मध्ये असं काही क्रमांक दिलेलं नाही आहे, पण दिलंय ते बेस्ट दिलंय. त्यामुळे टाईप वाईज एकदा कळालं ना तर बेस्ट ठरतंय. आता बघा पहिला टाईप, अँगल बिटवीन लाईन्स. हे तर आपल्याला अगोदरचाच फॉर्म्युला माहिती आहे की कॉस थीटा इक्वल्स टू ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू अंडर रूट ए वन स्क्वेअर बी वन स्क्वेअर सी वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर बी टू स्क्वेअर आणि सी टू स्क्वेअर. हे तुम्हाला माहितीच आहे. कंडिशन काय आहे? जर पॅरल लाईन असतील तर ए वन अपॉन ए टू दॅट इक्वल्स टू बी वन अपॉन बी टू दॅट इक्वल्स टू सी वन अपॉन सी टू असतं. आणि लाईन्स जर परपॅन्डिक्युलर असतील तर याची व्हॅल्यू काय असते सांगा? झिरो असते. मग ह्या कंडिशन लक्षात ठेवा, त्याच्यावरच एखादा न्युमेरिकल घेऊया आपण. त्याच्यानंतर बघा, आता इथं बघा तीन पॉईंट्स दिलेत आणि या ठिकाणी लॅम्बडा आहे. हे टू आहे बरं का, लक्षात घ्या. इथं पण टू आहे, झेड नाही आहे. हे तीन पॉईंट्स कोलिनियर आहेत, लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता तुम्हाला सांगू का, हे आपल्याला व्हेक्टरमधल्या कन्सेप्ट वापरून पण सॉल्व करता येईल. कसं करता येईल सांगू का? तुम्ही ए बी बारची व्हॅल्यू काढा आणि ए सी बारची व्हॅल्यू काढा. ए बी बार आणि ए सी बार आणि आय बारचे जे कोएफिशिएंट असतील जे बार आणि के बार त्यांचा फक्त रेशो घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे त्या मेथडनं सोडवा. ओके, आता इथं बघा तिसरं. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. फुट ऑफ द परपेंडिक्युलर, फुट ऑफ द परपेंडिक्युलर आणि किंवा डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम अ लाईन. आता समजून घ्या, फुट ऑफ द परपेंडिक्युलर पहिल्यांदा जाऊया. तुम्हाला एखादा पॉईंट दिलेला असेल, ओके बघा हा पॉईंट तुम्हाला दिला आहे, लाईनचं इक्वेशन दिलं आहे. आता या लाईन या पॉईंटमधून खाली टाकला आहे परपेंडिक्युलर आणि हा पॉईंट तुम्हाला फाईंड आउट करायचा आहे. मग मी काय करणार आहे, हे दोन सॉल्व करत असताना प्रॉब्लेम, पर्टिक्युलरली हा प्रॉब्लेम काय करायचं आपल्याला माहिती आहे का? आपण ऑप्शनचा वापर करून सोडवणार आहे. कसं सांगतो, लाईनचं इक्वेशन दिलं म्हणजे डायरेक्शन रेशोज दिलेत. चला आपण लाईनच्या इक्वेशनला डायरेक्शन रेशोजला ए वन बी वन सी वन म्हणूया. आपण ए वन बी वन सी वन याचे डायरेक्शन रेशो काढूया ना. आपण ऑप्शनमधला कुठला पण एक पॉईंट घ्यायचा, मायनस करायचं. ओके, तुम्हाला ए टू बी टू सी टू मिळणार. नंतर काय करायचं माहिती आहे का तुम्ही? ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू काढायचं. झिरो आलं तरच लाईन्स कशा असणार आहेत? परपेंडिक्युलर. आणि फुट ऑफ द परपेंडिक्युलर एकच असतो. तर असे मनात शंकाच आणू नका सर, दोन ऑप्शन मॅच झाले तर. म्हणजे आपण सोडून पण दाखवूया की नॉर्मल मेथडनं कसं सॉल्व करायचं आहे ते, पण आपण सी ई टीत शॉर्टकट यूज करणार आहे. चला, हो अजून एक राहिलं आहे, अजून एक राहिलं आहे. बघा ही लाईन, लाईनचं इक्वेशन दिलं आहे, समजून घ्या. लाईनच्या इक्वेशनमध्ये कसं असतं माहिती आहे का? की हा एक पॉईंट दिला आहे, चला ए बार पॉईंट, ज्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर टाकायचा आहे आपल्याला तो पॉईंट दिला आहे पी बार. आणि हे डिस्टन्स त्यांनी विचारलं आहे पी एम. मग फॉर्म्युला काय बघा, अल्फा बार मायनस ए बार म्हणजे तो पॉईंट ज्याच्यापासून डिस्टन्स काढायचा आहे. आणि लाईनवरचा पॉईंट सबस्ट्रॅक्शन करा, त्याचा डिटर्मिनंट काढा. तुम्हाला माहीत आहे व्हेक्टरमध्ये रूट घेतो आपण आणि मग डिटर्मिनंट काढतो आपण. आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर आणि प्लस केचा स्क्वेअर. इथं डॉट प्रॉडक्ट घ्या, कोणाचा? अल्फा मायनस ए बार आणि बी बार. आता बी बार म्हणजे कोण? तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं ना, मग त्या हा जो खालचा असतो तो असतो बी बार. त्याला बी बारच्या व्हॅल्यू डिवाइड करा आणि स्क्वेअर करा. हा फॉर्म्युला वापरा. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे किचकट वाटेल फॉर्म्युला, पण तेच सोडवायला बेस्ट ठरतं आहे. का? अल्फा मायनस ए बार तुम्ही इथं काढलंय ना, मग तीच व्हॅल्यू इथं वापरायचं. डॉट प्रॉडक्ट घेणं काय फारसं अवघड नसतं, ते आपण सोडवूया. किंवा मी काय म्हणतो, चला आपण काय करूया, पहिल्यांदा याच टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न काय बघा, हा पॉईंट दिलाय टू मायनस थ्री वन, ही लाईन आहे, तिचं इक्वेशन दिलं आहे आणि तुम्हाला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलं आहे. मग आपण जो शॉर्टकट किंवा फॉर्म्युला मग असे तयार केलं होतं, शॉर्टकट नाही तो फॉर्म्युलाच आहे, थेअरीमध्ये ते चालतं आहे त्याचं ॲप्लिकेशन. बघा, मग हा आपला अल्फा आहे, मग अल्फा बारची व्हॅल्यू कोण आहे बघा? टू आय कॅप मायनस थ्री जे कॅप आणि प्लस के कॅप. आता ए बार म्हणजे इथं असतो, चिन्ह बदलून साईन चेंज करून मायनस वन आय कॅप प्लस थ्री जे कॅप मायनस टू के कॅप. आता मला पाहिजे अल्फा बार मायनस ए बार, याच्यातून हे मायनस करताना खालचे साईन चेंज होणार लक्षात घ्या. मग टू प्लस वन होणार थ्री आय कॅप, मायनस थ्री मायनस थ्री मायनस सिक्स जे कॅप, वन प्लस टू थ्री के कॅप. आता मला त्याचं की नाही मॅग्निट्यूडसुद्धा काढायचं आहे. मग रूटमध्ये थ्रीचा स्क्वेअर नाईन, सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स, स्क्वेअर सगळे पॉझिटिव्ह येणार ना, पण त्याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे मला, त्यामुळे त्याचा स्क्वेअर केला की तो 54 होईल. हे रूट काय होतील सांगा? कॅन्सल होतील. ओके, आता मी काय करणार आहे की अल्फा बार मायनस ए बार जो तुम्ही फाइंड आउट केला आहे त्याचा बी बार बरोबर डॉट प्रॉडक्ट घेणार आहे. डॉट प्रॉडक्ट खूप इझी असतो, क्रॉस प्रॉडक्टला तुम्हाला डिटर्मिनंट घ्यावा लागतो, डॉटला नाही. मग याच्या व्हॅल्यूमध्ये जो आय कॅपचा कोएफिशियंट आहे थ्री, आता बी बार म्हणजे कोण? लेक्चरच्या स्टार्टला सांगितलंय, लाईन ज्याला पॅरलल आहे त्याचे डायरेक्शन रेशोज म्हणजे ते इथं 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 आहेत. मग हा आय कॅप
3j cap and minus k cap असतं आता होणार काय बघा की इथं 3 into 2 6 minus 6 into 3 minus 18 3 into minus 1 minus 3 म्हणजे आंसर येईल minus 15 आपल्याला b बार ची मॅग्नीट्यूड सुद्धा काढायची आहे मग ती कशी येणार बघा रूट मध्ये 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 आणि 1 चा स्क्वेअर 1 रूट 14 हे लक्षात घ्या आता परपेंडिकुलर डिस्टन्सचा फॉर्म्युला मगाशी दिलेला आठवतोय का बघा रूट मध्ये तुम्ही जे अल्फा बार माइनस ए बार ची मॅग्नीट्यूड काढली त्याचा स्क्वेअर पुन्हा अल्फा बार माइनस ए बार आणि बी बारचा डॉट प्रॉडक्ट खाली बी बारची मॅग्नीट्यूड आणि याचा परत स्क्वेअर वैल्यू पुट करूया अल्फा बार माइनस ए बार आणि त्याचा स्क्वेअर 54 आहे माइनस याची वैल्यू 15 येते त्याचा स्क्वेअर 225 बी बारची वैल्यू आहे रूट 14 त्याचा स्क्वेअर 14 आता थोडंसं उरले हे तुम्हीच करा याचा आणि याचा क्रॉस प्रोडक्शन करा माइनस 225 अपॉन 14 आणि हेच तुमचं आन्सर असणार आहे आता थांबा हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स आता विचारलंय फुट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे ह्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सीईटीला ऑप्शन्सकडे जायचं ऑप्शनमधला पहिला ऑप्शन घ्यायचा समजा तो असेल 1 2 3 समथिंग काही तो इथं घ्या त्याच्यानुसार याच्यातून याच्यातून हे आणि हे मायनस करून तुम्ही ए वन बी वन सी वन हे ए टू बी टू सी टू ए वन बी वन ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू करा जर व्हॅल्यू झिरो आली तरच हे याला परपेंडिक्युलर असतील ना हीच मेथड वापरा पहिला ऑप्शन नाही मॅच झाला दुसरा घ्या आणि तिसरा घ्या तिन्ही चुकले तर चौथा तर बरोबर असणार आहे म्हणजे तुम्हाला फुट ऑफ द परपेंडिक्युलर जर थिअरॉटिकल मेथडनं जायचं म्हटलं असं जावं लागेल बघा लॅमडा घ्यावा लागेल मग एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल मायनस वन प्लस टू लॅमडा प्लस थ्री प्लस थ्री लॅमडा मायनस टू मायनस लॅमडा आल्या का त्या व्हॅल्यू कोणाच्या एमच्या कोएफिशियंटच्या त्याच्यातून टू थ्री हे सगळं ते मायनस केलं पाहिजे मग तुम्हाला ह्याचे डायरेक्शन रेशो इन टर्म्स ऑफ लॅमडा मिळतील ह्याचे डायरेक्शन रेशो तर टू थ्री वन आहे दोघांचा पुन्हा प्रॉडक्ट लॅमडाची व्हॅल्यू काढावं लागेल आणि मग तो फुट मिळेल अरे त्याच्यापेक्षा ऑप्शन वापरायचा मग पहिला टाईप तुमचा क्लिअर झाला असेल ह्यात आपण फुट ऑफ द परपेंडिक्युलर पण बघितलं आहे ठीक आहे आणि परपेंडिक्युलर लाईन्स असतील तुम्हाला माहिती आहे ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इक्वल्स टू झिरो एक काम करूया आपण याच टाईपचा अजून एक प्रॉब्लेम बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला तीन टाईपचे क्वेश्चन विचारतात ते एक तर परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करा ओके फुट ऑफ द परपेंडिक्युलर आणि अजून एक सांगायचं राहिलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आता ही जी कन्सेप्ट आहे ना पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे 100% आपण ऑप्शनचा वापर करून सोडवायचं जेव्हा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात ना तेव्हा ते एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात एकच पॉईंट त्यामुळे ऑप्शन घ्यायचा व्हॅल्यूज पुट करायच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल की तोच असतो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आता बघा चला हे सॉल्व्ह करायचं आहे मग आपण काय करूया सॉल्व्ह तर नाही मी करून देणार तुम्हाला हिंट देतोय बघा की ज्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे ना त्याच्यावरून काय मिळणार अल्फा बार ओके याला तुम्ही ह्याच्याशी कंपेअर करा वेक्टर इक्वेशनशी म्हणजे तुम्हाला मिळणार ए बार मग काय काढायचं आहे अल्फा बार मायनस ए बार त्याची मॅग्निट्यूड त्याचा स्क्वेअर अल्फा मायनस ए बार ह्या बी बारशी त्याचा डॉट प्रॉडक्ट डिवाइड बाय बी बारची मॅग्निट्यूड त्याचा स्क्वेअर मायनस करायचा आहे रूटमध्ये झालं ना बरं फुट ऑफ द परपेंडिक्युलर तुम्हाला माहितीच आहे की ह्याचे डायरेक्शन रेशो असणार 295 याचे याचे काढायचे कसे ह्याचा ऑप्शन घ्यायचा सिलेक्ट करायचा आणि त्याचे डायरेक्शन रेशो काढायचे ह्याच्याला आपण ए वन बी वन सी वन म्हणून आणि ह्याला ए टू बी टू सी टू म्हणून मग आपण 4-5 वेळा सांगितलं आहे ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू जर इक्वल टू झिरो आला तर आपला ऑप्शन बरोबर आहे आता इथं मला सांगायचं आहे काय ते नीट लक्ष द्या आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत माझ्याकडे म्हणून ह्या दोन लाईन्स समोरून बघताना तुम्हाला त्या इंटरसेक्टिंग वाटत आहेत बरोबर आहे पण त्या इंटरसेक्टिंग नाही आहेत बघा ना दोघांच्यामध्ये डिस्टन्स आहे आता समजून घेण्याचाच प्रयत्न करा याला आपण स्क्यू लाईन्स म्हणूया आपण स्क्यू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणूया दिसताना दिसत आहेत पण इंटरसेक्टिंग नाही आहे आता यांच्यामधला शॉर्टर डिस्टन्स काढण्याचा हा फॉर्म्युला आहे जर तुम्हाला कार्टेसियन इक्वेशन दिलं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन ए वन बी वन सी वनच्या ऐवजी एल वन एम वन एन वन सुद्धा चालेल कोसाइन्स पण चालतील डायरेक्शन कोसाइन्स ए टू बी टू सी टू आता रूटमध्ये इथं परत जमत नाही पाठ करायचं मग होतं काय बघा समजून घ्या सिंपल आहे आपण डिटर्मिनंट काढतो ना तसंच करायचं आहे पहिल्यांदा हा प्रॉडक्ट बी वन सी टू मायनस बी टू सी वन ब्रॅकेट स्क्वेअर आता हे घेताना मध्ये मायनस साईन असतं त्यामुळे असं नका प्रॉडक्ट करू पहिला ए टू सी वन मायनस ए वन सी टू सीटला सांगू का ॲक्च्युली कसंही करा स्क्वेअर शेवटी पॉझिटिव्ह येणार आहे पण बोर्डच्या वेळेस लिहिताना जे नवीन मुलं आहेत त्यांना मात्र व्यवस्थित लिहावं लागेल आणि तिसऱ्याला ए वन बी टू मायनस ए टू बी वन आणि ब्रॅकेट स्क्वेअर लक्षात घ्या आता समजून घ्या की लाईन्स जर
इंटरसेक्टिंग असतील तर शॉर्टेज डिस्टन्स काय येणार? झिरो येणार ना. मग जर त्यांनी तुम्हाला लाईन्स आर इंटरसेक्टिंग आहेत असं म्हटलं असेल तर सरळ डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय घ्यायची? झिरो घ्यायची. त्यात तुम्हाला एखादा लॅम्बडासारखा अननोन पण तुम्हाला देतील. इश्यू काय होतो माहिती आहे का, की हे पाठ केले मी, चला हे कार्टेसियन इक्वेशन आहे, पण व्हेक्टर इक्वेशन दिलं तर फॉर्म्युला थोडासा चेंज होईल ना. मी बघितलं बरीचशी मुलं काय करतात माहिती आहे का, मग या व्हेक्टर इक्वेशनला पहिल्यांदा कार्टेसियनमध्ये कन्वर्ट करतात आणि मग फॉर्म्युला हा वापरतात. अरे थोडं प्रयत्न करून हा फॉर्म्युला बघा ना, तो पण इझी आहे. आता तुम्हाला दोन लाईनचं इक्वेशन दिलं, मग तुम्ही ए टू मधून ए वन मायनस करा, बी बार बी वन बार क्रॉस बी टू बार घ्या. बघा काय करताय, बघा ए टू मधून ए वन मायनस करताय आणि क्रॉस मात्र बी वन बी टू घेताय, लक्षात घ्या, कारण ऑर्डर चेंज करून चालणार नाही. मग त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्या, बी वन बार क्रॉस बी टू बार जे काढलंय ना त्याला मॅग्निट्यूडनं डिवाइड करा ह्या सगळ्याला त्याच्या मॅग्निट्यूडनं, आणि तेच तुमचं शॉर्टेज डिस्टन्स असणार आहे. आलं का ध्यानात? विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थांबवतो इथं मी, लक्षात घ्या. स्ट्रेट पेअर ऑफ लाईन हा टॉपिक वेगळा आहे, स्ट्रेट लाईन हा टॉपिक वेगळा आहे, आणि हा कुठला आहे लाईन, ह्याला आपण सरळ सरळ थ्री डी लाईन प्लेन म्हणूया आपण. मग थ्री डी कम्प्लीट केलं आहे, लाईन मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं आहे. तुमचं काम काय, टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, जिथं शॉर्टकट फॉर्म्युले असतील ते पाठ करण्याचा प्रयत्न करा, आत्ताच्या आत्ता पूर्ण एक्झरसाईज कम्प्लीट करा. मग चला करा अभ्यास, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.